एक भारत श्रेष्ठ भारत या मोहिमेअंतर्गत युवा संगम कार्यक्रमाकरता जालंधर इथल्या डॉ बी आर आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे 45 युवक प्रथमच मुंबईतल्या आयआयटीला भेट देणार आहेत। 18 ते 30 वयोगटातल्या या युवकांच्या शिष्टमंडळात 22 मुली आणि 23 मुलांचा समावेश आहे। युवकांचं हे शिष्टमंडळ उद्या मुंबईत दाखल होणार असून 7 मे ते 12 मे दरम्यान आयआयटीच्या विद्यापीठ परिसरात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत। याशिवाय राज्यपाल रमेश बैस या शिष्टमंडळाला 9 मे रोजी राजभवन इथं भेटणार आहेत। याचसोबत हे शिष्टमंडळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया, विधान भवन, कान्हेरी गुहा, मुंबई शेअर बाजार इथंही भेट देणार आहे। लोकांदरम्यानचा संपर्क वाढावा आणि युवकांना देशाचं आकलन व्हावं या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा संगम हा कार्यक्रम सुरू केला आहे। यामध्ये 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले 1000 युवक सहभागी होणार आहेत। या उपक्रमासाठी महाराष्ट्र आणि पंजाब अशी जोडी तयार करण्यात आली असून महाराष्ट्रातील 35 तर दादरा नगर हवेली, दमण दीव इथून 10 युवा 12 ते 19 मे दरम्यान जालंधर आयआयटीला भेट देणार आहेत।